आज आपण गुढीपाडवा स्पेशल महाराष्ट्रीयन थाळी तयार केलेली आहे आणि या थाळीमध्ये मस्तपैकी गरमागरम डाळ भात, फरसबीची भाजी, बटाट्याची भाजी, आम्रखंड, गरमागरम पुरी, करमट, सालपापड्या आणि थंडगार कोशिंबीर असा मस्तपैकी चमचमीत मेनू असणार आहे. आणि विशेष म्हणजे ही थाळी आपण 40 मिनिटांमध्ये कशी प्रिपेअर करू शकतो यावरती आपला फोकस असणार आहे. म्हणजे कधीही तुमच्याकडे जास्तीचे पाहुणे आले किंवा घरच्या घर ही थाळी आपल्या घरच्यांसाठी जर बनवायची असेल तर ही तुम्हाला एकदम सोपी पद्धत आजच्या या व्हिडिओमधून मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे गुढीपाडवा स्पेशल थाळी आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद. आता सर्वात पहिल्यांदा आपण कुकरला डाळ शिजवत ठेवूया. तर इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि मुगाची सुद्धा डाळ घेतलेली आहे. आता या दोन्ही डाळींना एकत्र करून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. ही बघा डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता यामध्ये ना आपल्याला 3 वाट्या पाणी घालायचं आहे. आता यामध्ये आपण थोडासा कांदा घालूया आणि आता थोडेसे टॅमॅटोसुद्धा घालूया. आता बघा तुम्हाला टॅमॅटो फोडणीला घालायचे असतील तर फोडणीला सुद्धा घालू शकता. मी इथे शिजवायला घातले आहेत. आता आपली डाळ शिजते ना तोपर्यंत आपण पुरीचं पीठ मळून घेऊया. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण रवा घालूया, मीठ, त्यानंतर साखर. आता हे मिक्स करून घेऊया आणि पुरीचं पीठ मळताना आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे. थोडा थोडा पाणी घालायचा. हे बघा पीठ मळून झालेलं आहे. हे बघा इथपर्यंत आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे. आता आपल्याला तेल घालायचं आहे थोडंसं. आता बघा पीठ मळून झालेलं आहे. आता याला 20 मिनिटांसाठी मुरवत ठेवूया आणि तोपर्यंत आपण काय करूया, आम्रखंड बनवून घेऊया. आता बघा आपल्याला आम्रखंड बनवायचा आहे ना तर एक चालण आणि एक टोप लागणार आहे. आता आपण ना या चालणीमध्ये हा चक्का आहे ना तो घालूया. आता हा दहीचा चक्का कसा तयार करायचा तो अगोदर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलाच आहे. जर का तुम्ही तो पाहिला नसेल ना तर तुम्ही नक्की पाहून घ्या. चला आता यामध्ये ना आपण साखर घालूया आणि साखर घालताना ना थोडीशीच घालायची आपल्याला, कारण आमरससुद्धा गोड असतो. किंवा तुम्ही ना आमरसचा अंदाज घेऊनसुद्धा करू शकता. आता आपल्याला हा चक्का आणि साखर आहे ना ते एकत्र चालवून घ्यायचं आहे. आता तुम्हाला विचार पडला असेल की हे चाळवून घेण्यामागचं कारण काय, तर मित्रांनो आम्रखंडाना एकदम स्मूथ तयार होतं जर तुम्ही चाळवून घेतलं तर. आणि मिठाईवाल्याकडे जो टेक्स्चर असतो ना आम्रखंडाला तोच टेक्स्चर आपल्या घरच्या आम्रखंडाला सुद्धा येणार आहे. त्याच्यामुळे या दोन वस्तू चाळवून घेणं खूप गरजेचं आहे. हे बघा आपलं चालून झालेलं आहे. आता यामध्ये ना आपण आमरस आहे ना तो सुद्धा घालूया. आणि इथे आहे ना आम्ही हापूस आंब्याचा आमरस वापरलेला आहे. आणि शक्यतो घेताना जर तुम्हाला हापूस आंब्याचा आमरस नाही मिळाला तर तुम्ही केसर आंब्याचा सुद्धा वापरू शकता. या दोन आंब्याच्या आमरसाने आम्रखंड आहे ना एकदम टेस्टी होतो. त्यानंतर केसरवाला दूध घालूया. पिस्त्याचे काप, चारोली, बदामाचे काप, वेलची पावडर, त्यानंतर जायफळ किसून घेऊया. आता आपल्याला हे सर्व साहित्य ना एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा आपला आम्रखंड तयार झालेला आहे. आता काय करूया, याला वाडग्यामध्ये काढून घेऊया. आता यावरती आपण पुन्हा वेलची पावडर घालूया थोडीशी आणि हे बदाम आणि पिस्ता. आता आम्रखंड तयार झाल्याच्या नंतर पहिल्यांदा आपण फरसबीची भाजी तयार करून घेऊया. तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. आता फोडणी घालूया आपण. पहिल्यांदा आपण राई घालूया, त्यानंतर जिरं घालूया. राई जिरं तडतडलं ना कापडनं हिरवी मिरची चिरलेली आहे ना ती घालूया. त्यानंतर कढीपत्ता, कांदा परतून घेऊया.
आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा आहे ना तो मऊ झालेला आहे. आता यामध्ये आपले मसाले घालूया, हळद, त्यानंतर घरगुती लाल मसाला, त्यानंतर यात जाईल वालावरकर यांचा मॅजिक मसाला. मित्रांनो, तुम्हाला वालावरकर यांचा मॅजिक मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर आलेले आहेत, त्यांना तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती सुद्धा ऑर्डर देऊ शकता. त्यानंतर यामध्ये आपण हिंग घालूया. आता हे मसाले आहेत ना ते परतून घ्यायचे आहेत आपल्याला. मसाले परतून झाल्याच्या नंतर बारीक चिरलेली फरस भी घालूया. इथे मी स्वच्छ धुवून पण घेतलेले आहे. आणि ही भाजी आहे ना ती परतून घ्यायची आपल्याला. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया, परतून घेऊया. आता ही भाजी एकजीव झाल्याच्या नंतर यावरती आपण झाकण ठेवूया आणि 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आपल्याला. आणि गॅस आहे ना तो स्लो करून घ्यायचा आहे. आता आपली फरसबीची भाजी वाफेवरती शिजते ना तोपर्यंत आपण बटाट्याची भाजीची फोडणी तयार करून घेऊया. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. आता राई घालूया, त्यानंतर जिरं घालूया, त्यानंतर कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं लसूण ठेचलेलं आणि त्यानंतर हिंग. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये हळद घालूया, परतून घेऊया. आता फोडणी तयार झाल्याच्या नंतर यामध्ये आपण उकडलेली बटाटे घालूया. चला आता ही चांगली परतून घेऊया. परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता जाईल यामध्ये कसुरी मेथी. मिक्स करून घेऊया. चला आता यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आता फक्त आपल्याला 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. तर आता तुम्ही पाहू शकता आपली फरसबीची भाजी सुद्धा तयार होत आलेली आहे. आता यामध्ये ना आपण ओल्या कोबऱ्याचा केस घालूया. थोडीशी जाईल कोथिंबीर. आता चांगलं मिक्स करून घेऊया. हां, ही बघा आपली फरसबीची भाजी तयार झालेली आहे. आता गॅस ना बंद करून घेऊया. आणि इथे बटाट्याची भाजी सुद्धा तयार झालेली आहे. हिचा सुद्धा गॅस बंद करून घेऊया. तर इथे आपली डाळ सुद्धा तयार झालेली आहे. तर इथे मी पॅनमध्ये तेल गरम करून ठेवलेलं आहे. पहिल्यांदा आपण राई घालूया, कढीपत्त्याची पानं, आणि मी इथे आलं लसूण आणि जिरं असं ठेचून घेतलेलं आहे, लाल सुक्या मिरच्या. आता बघा फोडणी थोडीशी परतली ना का काय करूया, याच्यामध्ये हळद घालूया, हिंग. आता चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आपला हा तडका आहे ना तो तयार झालेला आहे. गॅस बंद करून घेऊया. आणि हा तडका आहे ना तो डाळीमध्ये घालायचा आहे आपल्याला. आता यामध्ये गूळ घालूया, चवीनुसार मीठ, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालूया. आणि उकळी आल्याच्या नंतर आपण हा कुकर आहे ना तो बंद करून घेऊया. तोपर्यंत आपण भातसुद्धा शिजून घेऊया. तर इथे मी तांदूळ आहेत ना ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता यामध्ये ना पाणी घालूया, थोडंसं मीठ, ही बघा डाळीला चांगली उकळी आलेले. तर आता कुकर बंद करायचा आपल्याला. हा बघा आपला भातसुद्धा तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. चला आता आपला डाळ भात भाज्या सगळं तयार झालेलं आहे. आता शेवटी आपल्याला पुरी करायची आहे.
तर हे बघा मुरवत ठेवलेलं मी पीठ, आता थोडं मळून घेऊया. आता छोटे छोटे ना गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही एकच मोठी पोळी लाटली ना तर डब्याच्या झाकण्याने कापली तसे पण करू शकता, पण मी असे छोटे छोटे करते पटापट. तर हे बघा आपले गोळे तयार करून झालेले आहेत, आता लाटून घेऊया. तर थोडंसं तेल घेते मी. पिठाने काय होते आपण तळतो ना तेव्हा तेल आहे ना ते खराब होऊन जातं, तर थोडंसं चिटकत असेल तर आपल्याला तेल घ्यायला हरकत नाही. तर अशी ही पुरी लाटून घ्यायची, आणि लाटलेल्या पुऱ्या आहेत ना ते तेलामध्ये तळून घेऊया. आता काय करूया, एक एक करून पापड तळून घेऊया. ओ हो हो हो, जबरदस्त. चला आता या वाटीमध्ये डाळ वाढूया. आता ना आपण भात वाढूया, बटाट्याची भाजी, फरसबीची भाजी. त्यानंतर मी साधा सोपा काकडीचा कोशिंबीर बनवलेला आहे, याच्यामध्ये फक्त मीठ आणि दही घातलेले आहे. त्यानंतर चटपटीत असा कैरीचा करमट, त्यानंतर आम्रखंड बनवलेला तो वाढूया, आणि हा आगरी कोळी पद्धतीतला साल पापड. चला आता आपण पुरी वाढूया. ओ जबरदस्त, कसली भारी आपली इथे गुढी पडवा स्पेशल थाळी तयार झालेली आहे. आम्रखंड, त्याच्यानंतर थंडगार असा कोशिंबीर आहे, फरसबीची भाजी, बटाट्याची भाजी, गरमागरम डाळ आणि वाफळता भात सोबत पुरी आणि साल पापडाची तोड, अजून काय पाहिजे. जर मित्रांनो थाळीमध्ये अशा पद्धतीचं जर तुमचं नियोजन असेल तर तुमची कोणतीही थाळी असून द्या, फटाफट तयार होईल. मग मित्रांनो तुम्हाला आपली गुढीपाडवा स्पेशल थाळी कशी वाटली खाली कमेंट बॉक्स माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका, आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला अशीच एक स्वादिष्ट रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.